नमस्कार. अंजनीस फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने गव्हाची कुसकुशीत अशी खमंग चकली कशी करायची ते पाहूया. इथे गव्हाच्या चकलीसाठी आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी अर्धा किलो आहे आणि कपाच्या मापाने 2.5 कप आहे. आणि हे 1/4 किलो तांदळाचं पीठ आहे. कपाच्या मापाने 1 कप तांदळाचं पीठ आहे. हे आता ही दोन्ही पिठं आपल्याला कापडामध्ये सुती कापडात बांधून कुकरमध्ये उकडून घ्यायचं आहे. गव्हाचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. उकडून घेत असताना आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे याच्यात. हे मी पिठं अशी कापडामध्ये बांधून घेतली आहेत आणि कुकरच्या डब्यात ठेवली आहेत. आता हा कुकरचा डबा आपण कुकरमध्ये ठेवून त्यावरती एखादं झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे किंवा 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आता हे आपलं पीठ उकडवून झालेलं आहे ते आपण काढून घेऊयात. उकडल्यानंतर अशा प्रकारे हे पीठ घट्ट होऊन जातं कडक एकदम. आता या पिठाच्या गोठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. आता हे पीठ आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जातील. मिक्सरला लावून झाल्यानंतर हे पीठ आपण चाळून घेऊया. अशाच प्रकारे सर्व पीठ आपण मिक्सरला लावून मग चाळून घ्यायचं आहे. हे पहा, जरासुद्धा गुठळ्या राहिल्या नाही आहे. अशा प्रकारे सर्व पीठ आपलं चाळून झालेलं आहे. आता आपण पिठात बाकीचं साहित्य घालून घेऊया. इथे 1 टेबलस्पून मी सफेद तीळ घालते आहे. 1 टीस्पून ओवा घालायचा आहे, तो आपण हातावर चुरडून घालूया. 1 टीस्पून जिरेपूड घालते आहे. 1 टीस्पून धणेपूड आहे. 1/2 टीस्पून आपण हिंग घालायचं आहे आणि 1/2 टीस्पून हळद. हळद खूप नाही घालायची आणि लाल मिरची पावडर म्हणजेच तिखटवाली नाही कलरवाली काश्मीरी मिरची पावडर 2 टीस्पून घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर आपण इथे 1/2 टेबलस्पून 1 आणि 1/2 टेबलस्पून साधं थंड तेल घालणार आहोत. इथे आपण थंड तेलाचंच मोहन घालायचं आहे, गरम तेल नाही वापरायचं. तेल अगदी पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया. तर इथे साधं थंड पाणी वापरूनच आपण पीठ मळून घेऊया. कुकरला पीठ उकडवून घेतल्यानंतर थोडा कुकर थंड झाला वाफ उरली की लगेच आपण ते पीठ फोडून पीठ मळण्याची तयारी करायची आहे. खूप वेळ जर तुम्ही तसंच ठेवलं पीठ उकडवून झाल्यानंतर आणि अगदी थंड होऊन गेलं पीठ जर ते, तर ते पीठ फोडण्यासाठी खूप भारी पडतं, खूप कडक होऊन जातं ते पीठ. म्हणून थोडं गरम असतानाच लगेच पीठ मोडायला घ्यायचं ते आणि लगेचच पीठ मळून घ्यायचं. आता हे पीठ आपलं व्यवस्थित अगदी मळून झालेलं आहे. मऊसरच मळायचं आहे पण एकदम पातळ नाही करायचं, एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको. तर हा पिठाचा गोळा आपल्याला 20-25 मिनटं तरी आपण झाकून ठेवूयात. आता हे पीठ आपण झाकून ठेवूयात, त्यानंतर आपण चकल्या करायला घेऊयात. आता इथे 15-20 मिनटानंतर हे पीठ आपण जरा मळून घेऊयात.
चकलीच्या साच्यात घालून आपल्याला चकल्या गाळून घ्यायच्या आहेत। चकली साच्यामध्ये आपण चकलीची चपटी घालूयात, थोडा पाण्याचा हात लावून घेऊयात। तर हे चकलीचं पीठ या साच्यात घट्ट अगदी भरून घेऊयात। तसं साच्या लावून घेऊयात आपण। आता एका ताटामध्ये आपण चकल्या गाळून घेऊयात। आपल्याला हव्या त्या आकारांची छोट्या मोठ्या साईजमध्ये आपण चकली पाडून घेऊया। ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, भाजणीची अजिबात गरज नाही, पण अगदी छान खुसखुशीत खमंग अशा होतात। चकली गाळताना मध्ये मध्ये गॅप खूप ठेवू नये, अगदी हे जे फेरे आहेत ते खूप अगदी जवळजवळ घ्यावे, चिकटवून अगदी, म्हणजे चकली तेलात सुटत नाही। आता या आपल्या चकला थोड्याफार गाळून झालेल्या आहेत, आता या आपण गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। इथे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, आता आपण चकल्या तळून घेऊया। एक एक चकली अगदी हलक्या हाताने सोडूया। चकली लगेच उलटायची घाई करायची नाही, टाकल्यानंतर आपोआप अशा वरती आल्या तेलावरती की मग त्या उलटायच्या। त्या चकल्या आपण काढून घेऊया, व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत। तेलाचे बबल्स असे जरा शांत होत आले की काढून घ्यायच्या चकल्या। अशाच प्रकारे बाकीच्याही आपण चकल्या फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे तांबूस रंगावरती या चकल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। आजची चकली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह। धन्यवाद।